ललित रुंठा ग्रुप बिल्डर्स एंड डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पांवरील सर्व टॅक्सेसवर मिळवा 50% सूट. संपर्क 777-000-2222. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आज इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने येणाऱ्या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने सशस्त्र संचलन करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून रूटमार्च करण्यात आले. यावेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी. येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर आज इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. आपल्याबरोबर आहेत इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे सर आहेत. सर, आज रूट मार्च काढण्यात आलं, किती अधिकारी उपस्थित होते, कशा प्रकारे रूट होता आणि कर्मचारी किती उपस्थित होते सर? आज माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशाने सध्याची महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा विचार करता भविष्यात रमजान उत्सव सुरू होणार आहे आणि ते रमजान आणि अक्षय तृतीयेच्या दृष्टीने कुठलाही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळगाव या ठिकाणी जी मुस्लिम आणि हिंदू अशी एकत्र बहुल वस्ती आहे तर त्या ठिकाणी रोड मार्च घेण्यात आला. सदर रोड मार्चमध्ये 7 पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला अंमलदार तसेच 7 मोटर वाहने असे सहभागी झालेले होते. रूट मार्च हा मांगीरबाबा, कोळीवाडा, राजवाडा, गौसिया मस्जिद तसेच मेहबूबनगर, साटेनगर जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर परिसरात रोड मार्च करण्यात आला. त्यामध्ये सर्व ट्रॅफिकचे देखील अंमलदार सहभागी होते. अशा प्रकारे सदरचा रूट मार्च हा सकाळी 10 वाजता सुरू होऊन साधारण 11:05 पूर्ण करण्यात आला. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, येणारे जे सण आहेत ते शांततेत पार पडावे यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.